माझे नाव आहे वैष्णवी विनोद जुनघरे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. मी ऐरादेवी बालसदन लोकमंगल संस्थामध्ये राहते. मी यैर याची कन्या व रक्तस्वती याच्याबद्दल सांगणार आहे. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याचीच वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो स्तंभस्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूचे पाया पडून आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलते एक मुलगी होती. ते मरणास टेकली होती. मग ते जात असताना लोकसमुदायाने त्याच्या भोवती गर्दी करत होते. तेव्हा 12 वर्षाची रक्तस्व असलेली व कोणालाही बरे करून आलेली अशी कोणती एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. पण येशू म्हणाला, मला कोण स्पर्श केले? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणाले असतात. प्रेषित व त्याच्याजवळ म्हणाले, गुरुजी, लोकसमुदायाने तुम्हाला चेंगड करून आहे. असेच प्रभूचे.